हर एक इंसान खौफ के जिंदगी, हर नौजवान खौफ के जिंदगी और बच्चियां खौफ के जिंदगी, ये हालात है इस देश का। बीजेपी आपका दुश्मन है, नो डाउट है, इस देश का दुश्मन है, संविधान का दुश्मन है। मेरे आवाज सुनने वाले जितने भी इंडियंस, मैं आवाज देता हूं, इस देश को ये लोग बर्बाद कर देंगे। मेरे दलित भाई, मेरे आदिवासी भाई, मेरे जितने भी मेरे सुनने वाले बैकवर्ड क्लास के लोगों, जागो, क्योंकि ये लोग ओपनली कहते हैं हम संविधान बदलने के लिए आए। इनका मिनिस्टर्स बोलते हैं हम लोग आए हैं संविधान बदलने के लिए। ನನ್ನ ಶಬ್ದವನ್ನ ಆಲಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಲೈವ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡುವಂತಹ ನನ್ನ ದಲಿತ ಬಂಧುಗಳು, ಆದಿವಾಸಿ ಬಂಧುಗಳು, ನನ್ನ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳು, ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳಿ, ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಬದಲಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ಇವರು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಬದಲಿಸಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮನುಧರ್ಮ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳುವ ಇವರು ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾವ ರೀತಿ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನು ವರ್ಣಾಶ್ರಮ ಸಿಸ್ಟಮ್ ಇತ್ತೋ, ನೀವು ಶೂದ್ರರಾಗಿ, ಅಸ್ಪೃಶ್ಯರಾಗಿ, ಈ ಮೇಲ್ವರ್ಗದ ಗುಲಾಮರಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡಬೇಕಾದಂತ ಒಂದು ದುರಂತಮಯ ದಿನಗಳು ನಿಮಗೆ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕಭಿ ಫಿಕರ್ ಕಿರೇ ಬಹು ಸಾರೆ ಹಮರೆ ಮೇರೆ ಮುಜುರ್ಗ್, मेरे माँ बहने मेरे सामने बैठे हैं, क्या कभी आप फिक्र किए, कभी आप सोचे ठंडे दिमाग के साथ, 17-5 साल में जो हुकूमतदारों को आप पैसा दिए, वोट दिए, जय जय बोले, उनका पोस्टर मारे, बदले में वो लोग क्या दिया, कभी फिक्र किए हैं क्या दिया बदले में? गुलामी दिया है, जुल्म दिया है, जेल दिया है, भूख दिया है, खौफ दिया है। अगर हम लोग अब उठ खड़े नहीं होंगे, हम लोग जागेंगे नहीं, याद रख लो, इस देश बर्बाद होगा, इस देश कोई बचाने वाले नहीं रहेगा। ये गद्दार लोग इस देश को बेच देंगे, चाहे वो बीजेपी हो, चाहे वो कांग्रेस हो, ये जनता परिवार हो, 17-5 साल इस देश को बर्बाद करने में, इस देश को लूटने में, इस देश को भेजने में इन लोग हुकूमत किया है, अवाम के भलाई के लिए नहीं, याद रख लो। आप 50 MLA कांग्रेस को बनाकर भेजेंगे, वो कांग्रेस का गुलाम रहेंगे, अवाम का गुलाम नहीं, याद रख लो आप।